झाडावरच्या पक्ष्यांचा त्रास होतो म्हणून मुंबई विद्यापीठात झाडांची कत्तल करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील पश्चिम विभागीय इन्स्ट्रुमेंटेशन केंद्रासमोरील WRCI रस्त्याबाहेरील बहरल्या 15 झाडांच्या फांद्या अचानक छाटण्यात आल्या. संकुलात असलेल्या झाडांवर वटवाघळांची वस्ती तयार झाली होती. त्यांच्या आवाजानं परिसराची शांतता भंग पावत असल्याच्या तक्रारी आल्यानं ही कत्तल केली गेली. या वृक्षतोडीच्या निषेधार्थ मुंबई विद्यापीठ बचाव गटातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी आंदोलन केलं असून विद्यार्थ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कलिना विद्यापीठ संकुलातील या झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत जेणेकरून ही वटवाघळ या झाडांवरती येऊ नयेत. वटवाघळांच्या आवाजाने विद्यापीठ परिसरातील शांतता भंग होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या आणि त्यामुळे ही झाडं छाटण्यात आल्याचा खुलासा विद्यापीठ प्रशासनानं केला आहे. याविरोधात काही विद्यार्थ्यांनी आंदोलन सुद्धा केलंय. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधली ही झाडं छाटण्यात आली आहेत. ग्लोबल वॉर्मिंगबद्दल आपण सर्वीकडे बोलत असतो. एज्युकेशन इन्स्टिट्यूट मुंबई विद्यापीठामध्ये ज्या प्रकारे लोकांना सांगितलं जातं, जगामध्ये बोललं जगामध्ये सांगितलं जातं की ग्लोबल वॉर्मिंग न होण्यासाठी झाडं वाढवली पाहिजे, झाडी जगवली पाहिजे, पण विद्यापीठामध्ये झाडांची कत्तल केली गेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.